के महा प्रिया मुतारे तो महाराष्ट्र देशवा प्रिया मुतारे तो महाराष्ट्र देशवा गगन भेदी गिरी बिन अणु नचते हुने आकांक्षा पुरती दिते गगन के गणे अटके वनी जे तिलता तुरती जल पिणे देख अड़े काय जला शयन नागिणे पौरुषासी अटक गमे देख दुस्सहा प्रिया मुता एक महाराष्ट्र देशहा प्रिया मुता एक महाराष्ट्र देशहा वैराग्य एक दागी नांदती दरी पटका भगवाधे डाही डोलती धर्मराज कारण समवेत चालती शक्ति युक्ति एक वटु निकाय साधिती पसरे यत्ति असी विस्मयावहा प्रिया मुता एक महाराष्ट्र देशहा प्रिया मुता एक महाराष्ट्र देशहा नित मराठ्यां देहे श्रवणी मुखी असो स्फूर्ति दीप्ति दुति विपेत अंतरी ठसो वचन लेखनी ही मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनिवसो देह पड़ो सत्कारण ही असो सुहा मुता एक महाराष्ट्र देशहा मुता एक महाराष्ट्र देशहा अंजनगाव महाराष्ट्रातील एक जहागिरीचे गाव काय हरी मामा राम 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 पोपट अरे पोपट अरे उजाडलं बाबा मैनाबाई यो तुमचा पोपट आओ मुटा श्री हरी श्री हरी श्री हरी राम सदा शांती लाभो निरोती निराशा असावे समाधान तुझी न आशा जगदम उदयोस्तु वातोषी माता काय ठावी पूजा झाली बी इतके होय शिकायला जाणार आहे स्वारी तारा करणार आहेत ना आज हा 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 ती विसरलोच बघा मी काय बघा माझं डोकं आता पुसीत बसलायस वय अरे बंदूक आहे ती फुकणी नव शिकारीची वर्दी आली तवा पुसीत बसलाय वाघ उठलाय पाटी आणि शिकारी खाईत बसलाय टाळ रोटी आणि इकड तुमचं नाव लक्ष्मी ऐवजी येसूबाई ठेवायला पाहिजे होत आता काय नाव ठेवायची बेफाम संभाजीराजांच्यावर त्यांची हुकमत चालत असे म्हणे तुमच्यासारख्याच असतील त्या साखर फार स्वस्त झाली आज
गोड देवी उभी आहे ना समोर। अरे मामा चला की गाडी आली असेल येऊन दे रे। आले आले तारा का परत तर जात नाही ना व। यशवंत जी आलो। आज तू येणार नसशीलच। मी जाईन स्टेशनवर आज गाडी घेऊन। बर बर जा। काय भैरोबा मुलं बाळं बरी आहेत? जी आहेत की पाहायच्या पुण्याईनं। पण दिवानजी काय झालं? 2 वर्ष झाली कुरून केलंय आपलं। बर 600 रुपये पैकी एक बिल्ली पैसा आणून दिला नाही। काय करू मालक, मागल्या साली बायको आजारी पूर्ण गेलं, उलट कर्ज झालं, दुचक फुटायची वेळ आली बघा। काय काळजी करू नका, मिळालं पुढं तर द्या आणून, नाहीतर द्या सोडून। मायबाप आमचे। राम 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 तू आलास होय। दिवाणजी ह्याला 1-2 रुपये द्या। ह्याच्या पुरीचं लगीन हाय, अहो परवापासनं येऊन जातोय तू। आला पैसे द्या, तो आला सूट द्या, पण द्या कुठून? अहो पण जाणाऱ्याचं जातंय आणि कोटाळ्याचं पाठ तिडकतंय ते का? तिडकतंय? अरे गोड बोल्या गंगाजी, वाड्यात एक दिडकी नाही, द्या काय? जहागीरदाराच्या वाड्यात दिडकी नाही, हसर सारा गाव। तू व्या त्यांच्या बरोबर, असं कर 2 दिवसांनी मग बघू। पर दिवानजी आमचं काय? तुमचं सूट लूट तूट। दिवानजी मासा बोलत येत आहे। दिवानजी जी हे घ्या। यानं काय होणार मासाहेब? कुबेराला सुद्धा भीक लागायची आमच्या धन्यांच्या आशा दान धर्मान। आजची गरज तर भागवून घ्या। मासाहेब मासाहेब दारुड्या। राम राम मामा साहेब। राम राम। तो आला का? अरे येतोय ना व। तारा का आली का? नाही त्यार। हा गाडी मगाच कोकाळली की। मामा साहेब आले। मामा साहेब आले। राम राम मामा साहेब। कवा आला का? दादा तरी मला वाटलं भाची येणार तेव्हा। काल तिचं पत्र आलं, आली नाही वाटत अजून। चारच्या गाडीला येणार आहे ती। चार वाजलं ना व। बर आता तिला परत तर पाठवणार नाही। ते नको म्हणतायत, लग्नाच चाललंय। बाकी लग्नाचं पाहावं लागणार तुला। घ्या भटा भटा लगीन का करीना तर म्हणत तुम्हीच का बायल होईना? मग मामा कशाला झाला तिचा? हे काय असतं गोसावडी सारखं अंगा खांद्यावर काय नाही का लावलीच हवा त्याची बी?
हे असं चालायचं कस बघा बा मावळती कधी रंग पंचमी मावळती कधी रंग पंचमी सरजा जा सांगाती अहो राव सरजा जा सांगाती आबाळ झालं लाल गुलाबी आबाळ झालं लाल गुलाबी रंग पसरलं किती रंग पसरलं किती मावळती कधी रंग पंचमी मावळती कधी रंग पंचमी सरजाच्या सांगाती अहो राव सरजाच्या सांगाती धरती लाली हिरवी साडी धरती लाली हिरवी साडी पान फुलांची नक्षी पान फुलांची नक्षी नदी थऱ्याची किनार फुलती नदी थऱ्याची किनार फुलती जनपद राबरती जनपद राबरती मावळती परी दारी उभी जीवनी पंचारती मावळती परी दारी उभी हाती जीवनी पंचारती सरजा फुला येईल म्हणून सरजा फुला येईल म्हणून न्याळीत वाटत ती अहो राव न्याळीत वाटत ती मावळती कधी रंग पंचमी मावळती कधी रंग पंचमी सरजा जा सांगाती अहो राव सरजा जा सांगाती छ छ छ छ छ छ खूप जमीवलं त्या काळमिठात अहो इथं इथं म्हणत म्हणत त्या बोमणाच्या वड्यापर्यंत आणविले त्यानं मामा अहो तुम्ही का आला दुपारीच आला तो काय म्हणते तुमची भाची अहो तारा का ताराबाई अहो या की बाहेर अहो जरा दिसू दे तुमचा मुकडा लई दिवस झालं तारा का आल्या तुम्ही ही बघा आता आली आई बाय आबासाहेब छाया पडते मामा तारा का आम्हाला वाटलं आम्हाला विसरला तू आई बापांना मुलं कधी विसरतात लगीन झाल्यावर तारा का आवरा लवकर हे आम्ही आलोच कपडे बदलून अरे इतका उशीर का झाला तुम्हाला ते तिला विचारा होय आज ही मंडळी येणार आहे तारा का येणारे आमच्या ध्यानात नव्हतं आजचा दिवस सांभाळा ती आता मोठी झाली तिला आजचा दिवस सांभाळा आमच्यासाठी तिचं लगीन होईतोपर्यंत अगदी जपायचं ठरवलंय आम्ही
तीन ठेवल्याच लगीन निघाल बेडूक ट्वाय ट्वाय करी र बाबा बेडूक ट्वाय ट्वाय करी जजावदार मुंगूज मामलदार उंदीर देव त्या दरी गाताय का रताय सा दारू पिऊन पिऊन साथ झाला रेडका ग आज घर धरलाय का मैने आजपासन दारू सोडायची ठरवली मी कुत्रा हडूक सोडील गाडव दिकून उकिरड्या बघा राहील पर तुमची आत्का बाई नाही सुटायची मेल असा तरी आन सोडली तर तुम्हाशी कडूर घेऊन वाजत गाजत देवीला जाऊन येईन व आबाळावर चढून खाल उडी मारून जावी तुझ्या शिप्पत दारू सोडतो पर माझ काम कर एक का दहा करती सांगा सोळा आणायचं काय रुपया मग त्यो तेवढा वजना दे हे दाव घ्या आणि माझ्या गळ्यात बांधून बाजारात इका मला उजना शेजारणी पासन आणि माझ्या राव्याला दारू प्याला देऊ थांबा आता येईल तो भैया भैया अक भैया 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 हात तुमचे काय महिना बाई आज न्यारा रंग दिसतोय शेत केली फुलाची छप्पर पलंग आणलाय अहो बाई खरच पाट दिसतय जणू तुमच तयारी हाय जणू होय पाचवा महिना येऊ आता बाटली होईल मला एक पाचवीला या हा का अहो जागीरदार साहेब आमचे तीन तीन झाले आपला अजून एकच त्याला मी आज अजिबात घेणार नव्हतो तुम्ही आमचे राजे तुम्ही घेतल्याशिवाय आम्ही हात लावणार नाही देशातून पैसा गेला धर्म गेला पुण्य गेलं पण आमची स्वामीनिष्ठा गेली नाही बरोबर शाबास बारशिंगे या केम जगाच देत आहे मालक माझ्या नरड्याला सूप पडलाय पिऊन पिऊन पण आपण घेतल्याशिवाय आम्ही घेणार नाही पुन्हा अहो हराम खुर आहे ती तुम्हाला सांगितलं ना आज आमच्या तारा काल्यात जमलं तर त्यांच्या बरोबर जीवीन म्हणतो हात त्याच्या ही घेतल्यावर जेवायचं नसतं वाटत एवढंच होय मी म्हणलं काही भीष्म प्रतिज्ञा केली न घ्यायची भीष्म प्रतिज्ञा अहो ती बाईच्या बाबतीत होती म्हणून निभले बाटलीच्या बाबतीत असतील तर घ्या घ्या पोरीला वास येईल हो अहो काय डॉक्टर मेला काय दारूचा दवा न व्हायला घ्या इंग्रजी आवडतात तुझा अल्कोहोल असतो पाचन घे परमेश्वर अरे बेरे पोप्या एवढा एकच हा मग तुम्ही मात्र चालू ठेवलं पाहिजे अरे 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 पोपट्या
ते काही नाही, तुम्ही घेणार नाही म्हणजे आम्ही घेणार नाही. आता मी तीन वेळा घेतले पण यापुढे आपण हात लावणार नाही. हो अरे राजा माणूस आहे राजा, आणि दानाला तर नुसता चारू जात. आणि वसंतसेनेच लफड नाही बाई. वसंतसेना वसंतसेना दासी ऐसी मानुने कार्य मला सांग कसे गो बाई, कार्य मला सांग कसे ग बाई, कार्य मला सांग कसे. देवला देवला जान कुर्बान आहे तुझ्यावर. विठाबाई जी जा तुम्ही, मी नेईन त्यांचं ताट. खबरदार माझा गलास घेतास. अरे घेतस गलास याच झाली तुला. थोडं खाऊन घ्यावं, रात्री आपण जेवलात नाही ध्यानात आहे ना. आणि आपण बायका जेवतात वाटत नवरा उपाशी असताना. उपाशी झोपलात. आपण माझ काय बाईसाहेब जेवत चला, पोरगी जाईल उद्या लग्न होऊन, आम्हाला कोण आहे. पाहिजे कुठे आम्ही आपल्याला. पुन्हा असं बोललात, खाणार नाही जेवणार नाही काय नको आम्हाला. तेवढं मात्र कसं छान येते, एखाद्याला वाटेल बायको फार आवडते आपल्याला. फाडून दाखवू चला. पण आज तरी छे, आज आज मुळीच घेणार नाही, अगदी नाही. आवडला सोनेरी पिंजरा, का तुला आवडला सोनेरी पिंजरा. परवश तेज लाजरवाणे, परवश तेज लाजरवाणे, जिने नवे तेज जुनी मरणे, जिने नवे तेज जुनी मरणे. कलपा खप करणी स्वतंत्र शा जगता. दादा उडुनी उंच गगना, दा उडुनी उंच गगना.
राज्याचा बंदोबस्त पाहायला तुला काय वाटलं? मला काय काम नाही, ताली बघायचा, रोजच्या गड्यांची कामं घ्यायची, पायाने चालायचं, डोळ्यांनी बघायचं, कानाने ऐकायचं, भलतंच काम। अगं पण ते तरी किती जणांना बरोबर जमतं आजकाल। ए थांब, डोळे झाक, माझे नाही तुझे। आ उघड डोळे, हे घे। आता रोज सकाळी चित्राच्या पाया पडत जाऊ नकोस। जय बजरंग। हे बघ भवानी माता, छान आहे हं? मासेबांसाठी फार छान। आणि ही आबासाहेबांसाठी चांगली आहे नाही रे? आता ती मारल्याशिवाय कसं कळणार? खरंच मारीन हं? भाकरी का काय? किती दान दान तेच ग? जय देवा विठ्ठला पांडुरंगा नारायणा, तुझी कृपा आहे रे बाबा समजे। बाबू काय खिशात घातलं साते? अग कुठे काय हाय काय घरात के? चा घेर की बाई चा? आणि बिस्कुट लगेचा संगत का सांगा चालन? काय महिना बाई त्याल घेतात काय? याच्याल कोबऱ्याल त्याल तारा का? या 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 हे काय आमच्यासाठी आणली वाटत? छान छान छान। मी रात्रीच देणार होते। जाऊ द्या हो, आज आपण एका ताटात बसून जेवायचं, मासाहेबांना सुद्धा खायचं काय? धनी काय र? सदरेला नरके सावकर आल्यात, दिवानजी वर्दी दे म्हणाल। बोलाव त्याला वर। या नरके बुवा। राम राम जहागीरदार साहेब। समजा जहागीरदारांना राम राम कर। तुमचा मुलगा वाटत? होय एकटाच आहे। तुम्ही का आला ते मला ठाऊक आहे, पण पैशाची सोय होईल असं मला वाटत नाही। मी जरा मोकळेपणानं बोलू, आपण राग करू नये। बोला। मला एकच मुलगा आहे। परिस्थिती आपण जाणता आहात। आपल्या घराण्याची अब्रू ती आमच्या अब्रू समजायची परवानगी द्या म्हणजे झालं। मी नाही समजलो तुम्ही काय म्हणताय ते। माझ्या रंगरावाशी ताराकाचं लग्न झालं म्हणजे ही कर्जाची बाब। अस आपण रागावू नये। रागावण्याच्या लायकीची गोष्ट नाहीच आहे ही। दारिद्र्यानं माणूस मातीत जातोय मला ठाऊक आहे,
पण पैशाला माणूस किती फाजील होतो हे मी आज पाहतोय. मॅट्रिक पर्यंत शिकलाय तो. असेल, इंग्रजीची झूल घातली म्हणून काय गाढवाचं घोडं होत नाही. काय तब्येत, याच्या हाडकावर जरा चिकल थापा. काय रे, दारू पितोस का नाही? आपणही तेच करता आज जागीरदार साहेब. ते मी करीत नसतो तर आज इथं भरवून बोलायची तुझी काय ताकद होती? चल रंगराव, याचं उत्तर मी चार दिवसात देईन. माझ्या मुलाला कुठंतरी ने आणि जिवंत पूर. काय झालं? दारूच्या बाटलीच्या मोबदल्यात माझी मुलगी मागतोय पाजी. अगं बाई, आपण काय सांगितलं त्याला? पैशासाठी कर्जबाजारी होऊन जहागीरदार चौदा दारोदार होईन. पण माझं काळीदादन उलट झालं नाही लक्ष्मी. जगदंबा आपल्याला सुखी ठेव. गाव कामगार आहे तो. मामलेदाराचा मुक्काम आहे त्याच्या गावाला आज. हा चला, आठ मी स्वारीला बोलावून आणते. हा मा साहेब, पोटात आग पडली बरं का? आता आग पडायला काय झालं? त्या बकासूर शिरला वाटतो पोटात. बकासूर नाही, बकासुराचा बाप. चला म्हटलं चलायचं. काय केलं ते? निदान आजचा दिवस, एक दिवस तरी माझ्याकरता
आपल्या लाडक्या लेकी कसा द्यायचा? रडायला काय झालं? मी रडले नाही. आज 30 वर्षाच्या संसारात एक दिवसही मी हट्ट केला नाही. घराण्याच्या इबरतीसाठी उपास तपास काढताना सुद्धा मी तोंड वाकड केलं नाही. पण आज काय केलं ते? काळजीने करपून पटकूर झालेल्या आपल्या बायकोसाठी नाही, पण बापाला देव मानणार त्या पोरीसाठी ते आज जायला नको होत. का त्याला काय सांगू तिला मी? का प्यायला? पिणार, मला विचारणारी तू कोण? ते आजवर आपल्याला दिसलं नाही. आपण फाडून चिंध्या केलेल्या जहागीरदारीच्या फाटक्या बुरख्या आड उपास तापासाच्या हालात आज 25 वर्ष पिचत असताना जी कधी तुम्हाला एका शब्दानं दुखत नाही. अंगावरील सौभाग्याच्या लेण्याखेरीस आई बापाने दिलेले सारे दागिने वेळ प्रसंगी लुगडी सुद्धा विकून जी तुमच्याकरता पावशे माफ आणि कोळवाभर तांदूळ आणण्याला कधी चुकली नाही, ती मी तुमची बायको. पण तारा, आपली लाडकी हे काय कमी तिला मी आता? खबरदार रडले बिडलेस तर. रडू नको तर काय करू? काय ठेवलं तुम्ही माझ्यासाठी? कुणाचं नाव, जहागिरीचं गाव, हत्तीची ताकद असलेलं शरीर, सारं सार बुडवलं त्या दारू. रड संताप आणि शिव्या याशिवाय काय राहत दारू बाजूच्या घरात? जी फार सैल सोडली सात उपटून काढी. आपल्या क्षणभरच्या सुखासाठी मी 10 मरेन. जीव उपटून काढा, जीव घ्या, माझं पाहिजे ते करा, पण आपल्या त्या पुरीसाठी तरी दारू सोडा. कुणाला विचारून वर आला? चालता होय तू. आणि येताना ही जहरी आग, कुणी मेरी दुष्टाने ही दारू आणली? बाटल्या फेकून देतीस घालू का डोक्यात? बाहेर हो तो मालक. धनी बाहेर हो, बाहेर हो तो. येशा, मस्ती आली का? नाही का? तुझ्या बाचं घर आहे का हे? माझे वडील माझ्या लहानपणीच वारले. त्या पोपट्याला बाहेर का घालवणार? मालक झालाच बघितला. मालक असतो तर त्याला नुसता बाहेर घालवला नसता, त्याला इथं उभा करून डोक्यापासून पायापर्यंत सोडून काढला असता. येशा, हाक मार त्याला बारो या वाड्याच्या. पुन्हा पाऊल ठेवला तिथं तर लाथ मारून फाकून देईन, याद राख. आपण माझे अन्नदाते आहात, पण आबासाहेब, मा साहेबांचा कोणी पार उतारा केला तर? बारो या वाड्याच्या मराठ्याच्या आवलादीचा असतील तर पुन्हा वाड्यात पाऊल टाकू नको. डांबीस, मला उलट उत्तर देत, तांगडी फासटून टाकीन माहित नाही. पोपट्या आला कुठे? आता जाय धन्य भट लागे. मी त्यांचं ताट देऊन येते. हा आज तू आणि मी एका ताटात येऊ. हा सरकार
बाटलीचं बजूगड लवकर लवकर उघड सरकार उघडलं का अरे बघत्या भूत उघडलं का अरे भूत उघडलं मला बोलून उत्तर देतोय रागडू फास्ट नाही माहिती ऐकलं का थोडस खाऊन घ्याव मला भूक नाही असं म्हणून कस चालेल बर थोडस खाव मुलं खाली उपाशी आहेत मुलं एक म्हण एक केशास पासून मेला बर रागवलात तुम्ही जेवला नाही तर चुकलं आमचं पाय आपण असं काय करायचं माझी शपथ आहे तुला माझ्याबद्दल आईबद्दल तुला काहीच का वाटत नाही गरीब पोरक्या पोराने आपल्याला काय वाटतं हे सांगायचं नसतं यशवंत जातो तारा कुठे जाणार तू माझं पडकं घर आहे गावाबाहेर मा साहेबांना माझा दंडवत सांग यशवंत ¡Gracias!
बोलली तुका कधी झाली खडकळली कधी वाड बोलली वाड बोलली नाही वाड बोलली शेत सुखा ती बाईल मायके दारू ध्यान कधी घर भरलिया दारू ध्यान कधी घर भरलिया बोला की मी काही वाघ आहे की राक्षस आहे तुम्ही चार शिव्या दिला तरी सुद्धा घेऊ आम्ही यंदाच पीक येईपर्यंत येणार नाही ते जमिनी वाडा चार दोन दिवसात जाईल नरके सावकाराच्या जप्तीत जाऊ द्या येताना कोण काय बरोबर आणत ते जाताना राहाव पण जाई तोपर्यंत लक्ष्मी तुला बंदुकीची गोळी कशी लागेल आपणच मारली तर छान लागेल पण तारा तारा खरंच आपण आपलाच विचार करतो मरण अवघड असेल पण जगणं त्याहून अवघड आहे काय बाई साहेब काय मेहरबानी आहे ना नाही माया आहे काय पाहिजे होतं आपल्याला आपण रागवणार तर नाही नाही बोला यशवंतला बेटा तुम्हाला काय वाटत असेल ते आम्हाला कळतं पण कोणत्याही अवस्थेत त्यानं आम्हाला उलट उत्तर द्यायला नको होती त्याला मुलापेक्षा मी जास्त समजत होतो अगदी खरं पण ते चमत्कारिक वेळी वेळ कोणतीही असो आम्ही उर्मटपणा सहन करणार नाही या घरात त्याचं नाव सुद्धा कोणी घेता कामा नये म
मला वाटलं त्यापेक्षा उर्मट आणि गर्विष्ठ आहे तो. यशवंतला रास्ता मारून टाकला होता रस्त्यात. यशवंतला? हो यशवंतला. पण कुठे? त्याच्याच पडक्या घरासमोर. मी चाललो तो वाडीकडे, बघतोय तरी हो वाटतच पडल्याला. लय लागले का रे? जखमा बिकमा नाही त्या, पर बेसूद होता मी उचलला तवा. अहो चोरती भट्टी होती ती दारूची, कोणतरी धाडा. कलच्यान गावाला गेलो नाही मी. गणबा तू जा दोन दिस, पारा आणि काम बघीन तुझं. मी जातो की शिवऱ्या? हो मोर मी आलोच. हरी मामा हे राहू द्या गणबाजवळ. गणबा हे घे. पळ श्री हरी. आई मी जरा बाहेर जाऊन येऊ का? बाहेर एकटी? नाही मैना बहिणा घेते बरोबर. बरं जा पण लवकर ये. हा त्यांना आवडायचं नाही. आलेच मी. मैनाबाई जी अक्का सा माझ्या बरोबर जरा येता का? यशवंत आजारी आहे म्हणे. अगो बाया कुठं हो? त्याच्याच पडक्या घरात. चला की झालंयच माझं धुणं. चला. ए ए त्या यशवंतकडे जाती गप बसा. खूप बसा खूप बसा खूप. इटाबाई इटाबाई तुम्ही साक्षीला आहेसा? धनेश मी जाऊन सांगतो. यशवंतरावाचा दवा. जाग झाल्यावर द्याचा. हा का शिवऱ्या एक काम करतोस कर. सांगा की? असा चड्डाळवाडीला जा आणि मामा पाटलाच नाही म्हणावं का टाको टाक. या लई घोटाळा झालाय वाड्यात. जीवत आजचीला तर हात धुयाला इथं या म्हणावं. जातो की? तारा का? यशवंत कसं आहे? आता चांगला आहे. विशेष काय नाही, झोपलाय. उठवा की? मैनाबाई तुम्ही जा वाटल्यास, नाही तर पोपटराव घरी ओरडतील. होय ते बी खरं. पण आपण कशा येणार? मी येते गणबाला घेऊन. मा साहेबांना सांगा बरं का? बर. काय घाबरून आले होते मी गणबा? उठा महाराज. आपण यशवंतरावाकडे गेल्या त्या गेल्या आणि माझ्या बायकोळ बरोबर संकट नेले हो. खरं सांगतोस का तू हे? आता धन्याच्या पायाजवळ कुठं बोललो तर लगोलग कोंबडं येईल वाज. गणबा जा लवकर परत आणि सकाळी कळवा. हा हरी मामा यशवंत बरा आहे आता.
श्री हरी श्री हरी श्री हरी वसाड तोडण्याचं नशीब असं कवा कवा हसत बी बाळ चांगलं केलंस बाई चुकले मी यशवंत आजारी आहे म्हणून मेला नाही ना अजून तारे इकडे ये चुकलं तिच्याकडनं पोर ते पोर एकटी उठून त्या हरामखोराकडे जायला समजत काय काय करते तिला एकदा गय करावी वर गय तुम्ही नका येऊ वर दिले होते तुला मारू नका झाड तू बोडू नका नको नको आवाज चुकले मी चुकले मी सास नाही लज्जा नाही जाशील पुन्हा जाशील जाशील बाहेर जाशील मी दिसतर काही तुम्ही अवसर पडणार नाही लज्जा असू काय आहे की नाही तुला जाशील बा सोड तिला सोड रमानाची औलाद आहे ही अगरू नाही हजार नाही पाच हजार नाही लाखो जातो तुला काय लाखार ये इधर आओ आ रहा चुकले मी आई होय बाळ आमच्या पोटी जन्माला आलीस हीच मोठी चूक केलीस तू बघू कुठं आई तू नाही ना रागवलीस माझ्यावर नाही ग ये पड अशी तू गाढव असलास तरी शाण आहे बरोबर आहे तुझं सांगणं असली कार्टी मेली काय कलालाच्या पोराला दिली काय दोन्ही सारखीच मग बोलू आणू काय नरके बसनी वार का जातो आण बोलू आज ह्या बाहेर गेल्या उद्या माझा दिकून खबरदार माझी बायको तशी नाही बोलशील पुन्हा बोलशील मारू ठार जान जान हाजीर आहे बघत्या तू शाण आहेस पण गाढव आहेस सोनुले झोप ये उदे तुला
लाड के गो जो भये वो देखुला निज निज बाले मिटुनी ढोले जीव की तीक्ष्ण लासोनुले जो पये वो देखुला लाड के गो जो पये वो देखुला हृदय मंच की तुझनी जवी ते हृदय मंच की तुझनी जवी ते माय मायेची शाल झाकते माय मायेची शाल झाकते मुघडी नयनाला सोनले मुघडी नयनाला सोनले झोपये उदे तुला लाड के गो झोपये उदे तुला शमली दमली अकुले बाळे श्रमली दमली अकुले बाळे झोप विधरती बघलडी वाळे झोप विधरती बघलडी वाळे रात रूपेली झाकुनी शेला रात रूपेली झाकुनी शेला मुघडी नयनाला सोनले मुघडी नयनाला सोनले झोपये उदे तुला लाड के गो झोपये उदे तुला निज निज बाळे मिटुनी डोळे जीव किती चिमला सोनले झोपये उदे तुला लाड के गो झोपये उदे तुला तुझा बा होय जाणून 10 वर्ष झाले त्याला दार उघड दिस का नाही आता गुमान तुम्ही हायसा होय कडी लावून काय करत होतीस ग आज पोळ्या खात होती पोळ्या असं आहेतच गे पोळ्या नळा दोन्ही दे तुझ्या तारकच लगीन लागणार आहे त्यांना नरकेच्या रंगरावा संगत चूक चूक पाय लावून घे की दे याच्या संगत पण तुम्ही हायचं की अजून मी मरायची वाट बघतीस तुम्हाला मरण यायचं नाही यम सुधीक झिंगायचा तुमच्या वासानं तिथं रोग कुठला याला आन मी मेलो तर बकुट्याला धरून तरारा वडत नेऊन इकली जाळून येईन झोपतायस का आता का उजडलं तुम्हाला हे बघ अजून एवढी आहे आणा इकडं उद्या सकाळी घ्या काय महिना बाई अहो काय झोप बीप घेऊन देताय कसला बेंड बाजा हो बेंड बाजा नाही बोम बाजा है यो दारूचा यशवंतराव वाड्यातला आमचा शे सपला म्हणजे मालकाने काढून टाकलं मला ताराकाचं लगीन ठरलं या म्हण कुणा बरोबर ठावा आहे काय कोण औत्यो नरके बाबाचा रंग्या त्या रंग्या बरोबर गणबा मुलखाचा व्यसनी तो
तारा बिचारी यशवंतराव आपणच वाईट मी मराठ्याच्या औलादीचा असील तर पुन्हा या घरात पाऊल टाकू नकोस मामा थांबा कोण येसून इतर कुठे आज चला सगळं सांगतो तुम्हाला ही काय भानगड आहे हे घे हो साहेब एवढंच का पैसे उज्जत घालायचं काम नाहीतर मला परत ठेचणाव पोचव कसा मी आपला पाय आणि येतो परत देश रोजगार जहागीरदार साहेबांच्या आणि आमची सोयरीक ठरली म्हणून यात ती मैफल बरं का बर आहे राम 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 तुवाने आज काय भी देत नाही म्हणाला लय पैसे राहिलं त्याचं बी
पोरीला लग्न द्यायला ठेवला होता मी. श्री हरी श्री हरी. झाकून नाही हा. आज जायचा हुकूम नाही. चला पारा किरतूया. पायात काय आहे बघितलंस का? कालच लाल मारल्यास. जागीरदार साहेब, कुलदेवतेचं स्मरण करून करा सही. सया कसल्या करताय सर चुरून? कोण? जगदाळे मामा. वेळवर आलात मामा. ताराकाचं लग्न ठरतंय. याद्या सुद्धा झाल्या. लाकड, चिनी, चंदन, कापूर सगळं लिहिलंय नव्हत्या. अशुभ काय बोलता हो असं? तुला शुभाशुभ काय रे? लगीन म्हटलं आय बारस होय. बाराव हरकत नाही. सगळे सुख तुला दक्षिणा मिळती तवर. पाहुण मला जरा बोलायचं आहे. एवढी सही झाली की निघालोच आम्ही. अर्पर भाई की त्यांची मुलगी हाय तशीच माझी भाची आहे ती. इतके दिवस कुठं गेलो होते हे नात सांगीन. पाहुणे काय चालवलंय तुम्ही? घरानं आबरू खानदान काही घेण्यात आहे का? अहो नरक्या हो, याच्या घरात पुरगी देऊन काही 42 पिढ्या नरकात ढकलणार? नरकात पडायला काय झालं? मराठा साहित्य काय लेकावळा नाहीत? अहो लेकावळा परवडला, पर ह्यो नुसती जात मराठ्याची. पर करणी दारूचं मुक्त करतोय. याच बट्टा आहेत झुकतीन ठेवलीया. निम्म्या गावाची जमीन गिळली येणं. गळ कापूत दरोडेखोर ह्यो ह्यो मराठा. जमिनी काही फुकट नाही घेतल्या. चांगले छन छन मोजले आहेत. कानी जीभ लांब करून बोलू नकोस. तुझ्या 7 पिढ्याची कुळकथा पाठ आहे गावाला. जगदाळे मामा तोंड आवरा. रीत नाही अक्कल नाही. अरे अक्कलेच्या कांद्या, तुझी अक्कल वाटिया गटारा गटारातन. सोन्यासारखी जागीर, देवीसारखी बायको, पिढ्यान पिढ्याची इब्रत. दारूच्या गटारात बुडवून एकुलत्या एक पुरीच्या गळ्यात याचा इधर कल्याणी बाळ्या बांधण्यापरात तिला हिरीत काले ढकून देत म्हणतो मी. देन देन ओळखत नाही तुम्हाला मी. नाहीच ओळखणार. पतीवरता बायकूला बटकीच्या मोलानं मोडणारा तिच्या भावाला काय ओळखणार? जगदळे मामा जात पाडून ठाकेन. अरे ही तुझी दारू. तेव्हा सरका मरत तेथा मुर्द खाऊ लांडगा केलात. मनाचा जीवचा राजा अरे तिच्या तोंडाची मुरी केली तुझ्या दारून. ऐका ऐका जागीरदार. आता जागीरदार काय ऐकतोय? तुझ्या दारून तिच्या कानाची बेटी केली. बायकूच्या पुरीच्या मायेचं रगात बाटलीत न ढोसळा दारूबाज. जागीरदार आता काय कुणाचं ऐकणार? बरो जगदळे बरो. तोंड उघडलंच तर? उघडलं नव या कानापासून त्या कानापर्यंत फाडलं तरी काय होणार? घरदार अब्रू जमीन
सारी दारूत वाहून गेली तरी ज्याच्या मनाला लाज वाटली नाही तो माझ्या चार शब्दांनी काय तडाखून उठणार. जिवंत असून मेला तो थू थू त्या गिड्यावर. राम राम पाहुण मरके आणा तया द्या. बायकूला लागता घालणाऱ्या नवऱ्यानं आपल्या म्हाताऱ्या मेहुण्याच्या एक पवाडात मारली. काय झालं बघ 20 रुपये आहेत.
अरे वा पोपट, इतना पैसा ठेवते आणि बाकीला वर्ष लावते 20 रुपये बाकी का पैसा त्यामाराकडे कराय टाकलाय 4 दिवसांनी या अच्छा 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 जय गोपाल जय गोपाल काय द द द बरे बाकू घरले 30 रुपये तुझ्या बाण हुंड निघून दिला नव्हता एवढा आज चला बघू आता कशी लाडी गोडी लावायला लागली दाम करी का दिदी करी सलाम खरं सांगा कुठनं आणलंस हे अग लगीन ठरवल्याबद्दल त्या नरक्यानं बक्षीस दिलंय जिमीन दिखून देणार आहे तो पुरून घ्याला हरामाचं खाणं आणि नरकात जाणं चला घेऊन जा आहे घेऊन द्या जायचं त्याला मामा तुम्ही काहीच बोलत नाही बोलू नये बोलण्यानं थोबाट फुटत करावं करण्यानं काम होत ताराकडे जा आणि तिला आमच्या जगदळवाडीला पोचव बसून दे त्या नरक्याला कोकलत हे मारी धरून मी तिथं जाणार नाही मराठ्याच्या अवलादीचा अशिल्त्र पुन्हा या घरात पाऊल टाकू नकोस म्हणून सांगितलंय मला त्याने आत्ताच्या शब्दानं चिडायचं आणि परक्याचं पैजा पुसायचं मी आता थोबाडा खाऊन पुन्हा तिथं जाणार आहे नव हा होय मामा तो काय मी पाहिले आहे म्हणून पोरा येळ वखत वळखावा नरड फोडायसाठी मुरला चित्ता म्हणून तू काय घाबरून लपला होता तारी नरक्याच्या घरात गेली तर मिशा मुंडून ज घेऊन जोगवा मागावा लागेल या चकटाळे मामाला अयो बापो अरे काय ये आवर लवकर आणि पूस नीट पूस नीट पूस तसा लवकर आवा अरे तो वाघ काय ये अरे वाघ आहे तो मिशा संभाळतेच्या हा जरा वर बांध खाली डोसच्या लागेल किती वा 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 पोपटराव कारभारी झाली ना तयारी दिस रात रस्ते तयारी सारखी सुरू आहे बर बर आल्याची वर्दी द्या बघू होय 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 चला नेऊन ठेवायचे सामान लगीन ठरलं नवरा तालेवार मिळाला म्हणून गोसा आला वाटत मामा साहेब जगदाळे मामा तुम्ही आला आओ येतात पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगत नाही एक मुस्काडात मारली म्हणून नातं तुटत नाही त्या दिवशी चुकलं आमच्याकडनं जाऊ द्या झालं गेलं चला बोला किती कवाच्या हळदी कवाच्या काय काय ठरले सांगा बघू या की सांगतो पर त्याच्या पैशासाठी तारा त्याच्या घरात देत नाही अहो पण तोच म्हटलंय की
उद्या लगीन झाल्यावर पोरगी पटकावून ठोकली तेने जपती. म्हणजे तेल गेलं, तूप गेलं आणि धुपाटणं मात्र डोसक्यात बसलं असं नको व्हायला. तवा त्याचे खाली हातभर आपला तुरुंग. पर ते आता बोलायचं म्हणजे अहो मी आहे की तपडा काय आला. मी जातून तेवढा कागद काढतो त्याच्याकडनं. अहो चोराची लंगुटी. काय झालं तारा? मला नाही वाटत मी तुझ्या लग्नापर्यंत जिवंत राहीन. आई तू जाशील, माझं लग्न राहील आणि घराण्याची उरली सुरली अब्रू तुझ्या कलालाच्या हाताने साऱ्या रस्त्यात विस्कटेल. अब्रू अब्रू, आजवर अब्रू करताच मी मरत मरत सगळे, पण आता बाळ जळून जळून वाद सरते आणि झुरून झुरून जीव जातो. आबासाहेब जा बेटा झोप. लक्ष्मी ऐकलं मी सारं.
लक्ष्मी जागीरदारीच्या मिजाशी आणि दारूच्या कैफात मी माझं आणि तुझं रूप बघितलं नाही. लक्ष्मी मला क्षमा कर, मला क्षमा कर. हे काय बोलतस? हे तेवढं बोलत नाही. दारूनं दुबळा झालो म्हण, तुझ्या पातिवृत्याचा प्रभाव म्हण, पण लक्ष्मी मला आज दिसायला लागलं बेभरोसा असतेस तू. दररोज थापा वाढणाऱ्या दारुड्याच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार? पण लक्ष्मी मी तुला खरं सांगतो, पण एकदा जडलेलं दारूचं व्यसन सुटत नाही म्हणतात. माणसानं मनात आणल्यानंतर होत नाही असं या जगात काय आहे? खुनीवाल्याचा मुनी वाल्मिकी होतो, 16,000 बायकांच्या गरड्यातून गोपीचंदाचा गोसावी होतो. मी का दारू सोडणार नाही? असं झालं तर मी माझे पंच प्राण आपल्याहून वळण टाकेन. सात काय सहस्र जन्म आपली दासी होऊन जीवा भावाला आपली सेवा कर. पुरीला किती बरं वाटेल नाही? पण हे सगळं खरं ना? खरं लक्ष्मी. तुझा चेहरा, तुझा आनंद, तुला दिसत नाही मला दिसतो. आणि त्याची गोड गुंगी दारूच्या तुष्टधुंदीपेक्षा 1,000 पटीनं अवसानाची आणि सुखाची आहे. लक्ष्मी मी खरंच दारू सोडली. एक शब्द बोलू नकोस. मी तुझ्या बरोबर येणारच नाही, पण तू अगोदर बाहेर जा, नाही तर ज्याचं करावं बरं ते म्हणत माझच खरं. लग्न ठरलेल्या मुलीला पळून जा म्हणणं हे बरं? असलं बरं करून घेण्यापेक्षा जा तू. अगं दादा, हे नरकेज कागद आणि पावत्या टंगमंग करीत होता टकलीचा, पर मी कसला सोडतोय त्याला? मामा हे कागद आणि पावत्या नरक्याला परत करा. ताराला आम्हाला त्या घरात द्यायची नाही. अहो पर शब्द गेलाय, याद्या झाल्यात. जहागीर जप्त करू द्या त्याला. आम्ही नवरा बायको उद्या देशोधडीला लागू, पण यापुढे राणी साहेबांचा हुकमाशिवाय एक पाणीही हलायचं नाही या वाड्यात. थांबा, मामा तुम्ही बेस्ट दारूकाम बघितलं असेल, पण हे आठ पाण्याचं दारूकाम बघा. मामा या तुम्हाला दाखवतो जहागीरदार कसा दारू पितो ते. ऐकलं का? काय ऐकायचं? पोरींची पाप पचवायला तुम्ही आया काय काय कराल? चला मामा
मामा पुरीनं माझ्या तोंडाला काळोखी भासली. अब्रू माझी अब्रू गेली. अहो चालायचंच पोर ती. उद्या बोलू सावकाशीनं. तुम्ही झोपा बघू मुकाट. झोप आता कुठली झोप मामा. मी आता दारू पिऊन पिऊन भरणार. दारू दारू दारू. घ्यायची नाही भाऊजी. वरात झाल्यावर मग काय ते सगळं. मामा मामा माझी आबरू गेली. आबरू गेली हे लगेच झालं. गोळी घालून घेणार मी. राहू द्या ते नवरा मुलगा येईल आता. चला चला लवकर. मी चला सर. चला मामा आता तुम्हीच बसा. पण बायको ती कुठून आणू मी. 14 वर्ष झाली माझं कुटुंब जाऊन. चला आता भरती काढील काय सांग. लावून कळायला लागलं. मी तरुण बघणार नाही. आता काय नवरी मुलगी आणायची. घोडा आणा की घोडा आणा. मामा मामा ताराकांचा पत्ता नाही. मुलीचा पत्ता नाही. मामा चला 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 चला. सगळीकडे शोधलं. शेवटी माझ्या अशी हरामखोरी केली. तुमची मुलगी पळून गेली. हा पोरगी पळून गेली. पोरगी पळून गेली कुठ. आता ते पहा तुमची तुम्हीच. मामा शोधा हात शोधा तरी. Thank you.
माझ्या अपुरीनी आव बघूया लागत दूध पुरीनं जीव दिला नसला म्हणजे मिळून कोण आहे मी दारोगडा तारा कुठं आहे तारा मला नाही माहित ताराला आणा नाहीतर फुकट माझ्या हातनं मराल त्यापेक्षा बायकोला काय पाहिजेस अरे सांग कुठं आहे तारी मला माहित नाही अरे सांग खोट बोलू नको शपथ मला माहित नाही तारी तारी आई माझी प्रार्थना ऐकलीस लक्ष्मी 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 काय झालं हे ही तुझी दारू पुरीला फास लावून बायकोचा खून काय लावला त्या दारून सीता साधवी सखी माझी लक्ष्मी आज कसा उचलला तुझा दादा माझ्या अगदी जवळ लक्ष्मी लक्ष्मी मला मांडी देता मासा गोर गरीबाची आई कलियुगातली सीता सावित्री अंजनगावची देवी ऐकलं माझा आपल्या पायापाशी पहिला आणि अखेरचा एकच हट्ट आहे आपण दारू सोड जीवाचं मोर देऊन आपल्या तोंडून मी दारू सोडली असं जर ऐकलं तर मी सुखाने मरेन लक्ष्मी लक्ष्मी तुझ्या पायाला हात लावू माझं खानदान जाग करू सर्व गोष्टीपेक्षा माझं पौरुष स्मरून मी शपथ घेतो की आजपासून दारू पी तर तुझं रक्त पवित्र गोमातेचं रक्त माझ्या जन्माच आणि आज माझ्या मरणाच सार्थक झालं लक्ष्मी लक्ष्मी मी दारू सोडली पण तू मला सोडून जाऊ नकोस तू गेल्यावर या फाट जगात मला कोण आहे लक्ष्मी 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 तुझ्या नवऱ्याला शिव्या दिला म्हणून भावा रागावलीस तुझ्या लक्ष्मी लक्ष्मी जागेदार साहेब चला माझ्या बरोबर दारुड्याच्या शब्दाला कुणी कवडी चिस्त किंमत देत नाही लक्ष्मी दूर स्वर्गात सुद्धा तुला ऐकू येईल इतक्या जोरानं ओढून मी निश्चयानं सांगतो लक्ष्मी लक्ष्मी मी दारू सोडली लक्ष्मी मी दारू सोडली सोडली दोस्तानो देवाचा दगड
माणसाचा माकड आणि संताचा सैतान करून प्रेम अब्रू आणि माणूस केला मातीत मिसळलं या दारून. दारू सुटत नाही असं म्हणतात, तसं म्हणणाऱ्याचं काळीच कुजलं असलं पाहिजे, त्याचं पौरुष मेलं असलं पाहिजे. स्वतःचं खानदान, कुळाची अब्रू आणि लक्ष्मीसारख्या पतिव्रता साध्वीचं प्रेम आठवलं म्हणजे माझ्यासारखा माणूस दारूची दुष्टता निश्चयानं गाढून ज्याला ओढून सांगेल की मी दारू सोडली. प्रयत्न, प्रेम आणि निश्चय यानं न सुटणार असं एकही व्यसन या जगात नाही. सीता सावित्री सारख्या साध्वीची राक्षसी हत्या करणाराला फाशीशिवाय दुसरी कोणती सजा दिली जाणार? मर्द मराठ्याची जात होती तुझी, शिवप्रभूंच्या सरनोबताची अवलाद तू, वाडवडील रणमैदानावर गरजले, लढले आणि मेले. तू ती पहा, गळ्याभोवती गुंडाळी जाणारी दुरी सुद्धा थरथरते तुझ्या अमंगळ स्पर्शाच्या शिसारीनं. थांब, त्या क्रांतिकारक हुतात्म्याने उद्धारलेल्या पवित्र पायरीला पाय लावू नको. साध्वी सौभाग्यवतीचा भेकड मारेकरी, कृतघ्न स्त्री घातकी दारुडा, कमरेत लाथ मारून नरकात झुगारून देण्याच्या लायकीचा अदम तू मार. लक्ष्मी, मामा, मामा, लक्ष्मी, मामा लक्ष्मी कुठे? झालं काय? माझ्यात कुठे? लक्ष्मी, लक्ष्मी काय झालं? तुम्ही तुम्ही आहात? काय झालं? पाणी आणू का थोडं? नको, तुम्ही जाऊ नका, तुम्ही जायचं नाही, आम्हाला सोडून तुम्ही कधीच जायचं नाही. ये बेटा. मामा, ही पोरगी तो यशवंत कुठा येतो आणा, ही जहागीर आणि तो नरके, सारा सांभाळा तुम्ही. सांभाळा म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहे? उजाडताच आम्ही भैरवाडीच्या मळ्यात जाणार, पण तुम्ही आमच्याबरोबर आलं पाहिजे. आम्ही कुठे जाणार नाही तरी, पण झालं काय एकदम भयंकर, फारच भयंकर. मामा, आम्ही दारू देऊन येणार गोळी घातली. स्वप्न होत ते. स्वप्नानच हरिश्चंद्राची सत्व परीक्षा झाली, स्वप्नानच आम्हाला नवी नजर मिळाली. मामा, आजपासून आमचा निश्चय ठरला. पावसाळ्यात माकड रोज घर बांधायचा निश्चय करते, पर बांधले का कधी? मामा, सरनबदाची अवलाद आई, माँ साहेबांच्या शपथ, आजपासून आम्ही दारू सोडली.
चे हाथ पाये ही चंदन चंदनाचे हाथ पाये ही चंदन परचनाहीन कोणी अंग चंदनाचे हाथ पाये ही चंदन दिबा नाही पाटी दिबा नाही पाटी पुटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड चंदनाचे हाथ पाये ही चंदन तुका म्हणे तैसा तुका म्हणे तैसा सज्जना पासून पाताव गुण मिले चीना चंदनाचे हाथ पाये ही चंदन चंदनाचे हाथ पाये ही चंदन काय हरबा झालं भजन हा युटुबा झाला आता पुटुबा हे मासा आज तारा का यशवंत मामासाहेब येणार आहेत ना व खरच हा हा म्हणता चार महिने निघून गेले बापा विषाची मधुरता धने आवडी उपदे चित्ता परी तो परिणाम विचारता प्राणू हरी देखे इंद्री कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मीनू अमिषे फुलविजेगा परी तया माजी गळू आहे जो प्राणाते घेऊ निजाये तो जैसा ठावुआ नोहे झाकले पणी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर खरच यापूर्वीच मला ज्ञानेश्वरांचं वेड का बरं लागलं नाही बर वाटलं ना तुम्हाला आम्हाला चार महिने दूर ठेवून आम्हीच ते तसं ठरवलं होतं बाळ दारूबाजाचं वचन अनुभवाशिवाय खरं नाही तारा यशवंत खरंच मी दारू सोडली का खरं ना हो प्रयत्न प्रेम आणि निश्चय यांनी न सुटणार एकही व्यसन जगात नाही श्री मल्हारी माळसा कांताच्या कृपेनं आमचे घरी आमचा मानलेला एकुलता एक मुलगा चिरंजीव यशवंत याच लग्न श्रीमंत सरदार जागीरदार अंजनगावकर यांची एकुलती एक कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी तारा हिच्या बरोबर करण्याचं निश्चित केलं आहे लग्न समारंभ जगदाळवाडी इथं आमच्या वाड्यात होणार आहे तेव्हा दोघांनी येऊन वधू वरांना आशीर्वाद द्यावा कार्यसिद्धीला नेणारा श्री मल्हारी माळसाकांत नाहीतर जगदाळे मामा समर्थ आहे